याच्यामध्ये फार निष्पन्न होईल असं वाटत नाही। एकतर शेतीचे आणि शेतकऱ्यांचे बरेचसे प्रश्न हे केंद्र सरकारच्या धोरणामध्ये लपलेले आहेत, राज्य सरकारचा त्याच्यामध्ये सहभाग फार कमी आहे। कारण शेवटी शेतकऱ्यांचे प्रश्न हे शेतीमालाच्या दरामध्ये लपलेले आहेत आणि शेतीमालाचा दर हा प्रामुख्याने केंद्र सरकारच्या धोरणावर अवलंबून असतो। काश्मीर पंडितांची तिकडे हत्या होते, बाकी नेते मंडळी दुसरीकडे गुंग आहेत, असा भजन प्रचार सुरू आहे। खरं तर हे सगळंच गलिच्छ राजकारण सध्या देशामध्ये चालू आहे। कोणी कुठल्याही जातीचा असो त्याला या देशामध्ये मोकळेपणाने राहता आलं पाहिजे, मोकळेपणाने श्वास घेता आला पाहिजे। कारण संविधानाने प्रत्येकाला अधिकार दिलेला आहे। मग काश्मीरमधला पंडित असो किंवा अगदी महाराष्ट्रातला कोणी अल्पसंख्याक असो, त्यांना मोकळेपणाने राहता आलं पाहिजे, संविधानानं त्याला तो अधिकार दिलेला आहे। पण दुर्दैवानं आज संपूर्ण देशामध्ये झुंडशाही चालली आहे आणि त्याचं मनाला अत्यंत वेदना होतात। संजय हजारे यांनी बैलगाडीच्या शर्यतींचं आयोजन केलेलं होतं, बऱ्याच वर्षाच्या बंदीनंतर आज खऱ्या अर्थानं हा सगळा दुष्काळी पट्टा मोकळेपणाने श्वास घेतोय आणि या बैलगाडीच्या शर्यतीमध्ये या परिसरातले सगळे शेतकरी अत्यंत आनंदानं याच्यामध्ये सहभागी झाले आहेत। जवळपास 1 लाखापेक्षा जास्त लोक आज या शर्यतीचा आनंद लुटत होते आणि एक प्रकारचं समाधान लोकांना आहे। खरं तर खिलार या जातीचं पैदास करणं ह्या दुष्काळी पट्ट्यातल्या सर्वसामान्य गोरगरीब लोकांचं उपजीविकेचं साधन आहे आणि त्यातून चांगला बैल निपजला की काही काही बैलांना तर 50-50 लाखापर्यंत किंमत येते आणि एक प्रकारे दुष्काळावर आणि दुष्काळी परिस्थितीमध्ये शोधलेला हा मार्ग आहे। आणि याच्यामध्ये हे अर्थकारण मोठं आहे। काही कारण नसताना पर्यावरणवाद्यांच्या हटवादीपणामुळं या बैलगाड्याच्या शर्तीला बंदी घातलेली होती, परंतु अखेर भगवान के घर में देर आहे लेकिन अंधेर नाही या न्यायानं कोर्टानं न्याय दिला आणि शर्ती सुरू झाल्या। याचं अतीव समाधान सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या मनामध्ये। स्वाभिमानीनं आता सगळ्याच पक्षापासून 4 हात लांब राहायचा निर्णय घेतलेला आहे, त्यामुळं आम्ही आमची भूमिका घेऊन लोकांच्या समोर जाऊ आणि लोकांचं जनमत आजमावू। विधान परिषद सदस्यासाठी पुन्हा लवकरच निवडणुका होतील, काय पुन्हा तुम्ही प्रस्ताव दिलाय महाविकास आघाडीमध्ये? काय नाही, असा काही प्रस्ताव दिलेला नाही, देण्याचा विचारही नाही आहे। कारण आम्ही आता सगळ्या आघाडी असो किंवा युती असो या सगळ्यांच्यापासून अलिप्त राहण्याचा निर्णय घेतलेला आहे। कारण केंद्र सरकारनं सुद्धा शेतकऱ्यांच्यावर अन्यायच केलेला आहे। रासायनिक खताच्या किमती गगनाला पेटलेल्या आहेत, डिझेल प्रचंड वाढलेला आहे, त्यामुळं उत्पादन खर्च वाढत चाललेला आहे। राज्य सरकारनंही शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडल्यात जमा आहे आणि अशा परिस्थितीमध्ये एकाकीपणानं आम्ही शेतकऱ्यांची लढाई लढत आहोत। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।